यंदा वसमत तालुक्यातील आणेवारी वाढवून दाखवल्यामुळे परिसरामधील शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. महसूल विभागानं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. त्यामुळे ही आणेवारी रद्द करून नवीन आणेवारी काढण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वसमत तालुका दुष्काळामधनं वगळला असल्यामुळे महसूल विभागाकडे पर्जन्यमापक यंत्र उपलब्ध असताना पावसाची टक्केवारी कशी मोजली याबाबत शंका वर्तवली जाते. म्हणावा तसा पाऊस झालेला नसल्यामुळे काही ठिकाणी आजही तालुक्यातील जवळपास सर्वच तलाव मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. असं असताना प्रशासनानं कोणत्या निकषांखाली तालुका वगळला असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. यंदा पावसानं ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये खरीप वाया गेला आहे. तसेच रब्बीला देखील धोका निर्माण झालाय. त्यामुळे तालुक्यामध्ये रब्बीची पिकं घेतली जात आहेत, मात्र पीक परिस्थिती चांगली असल्याचा अहवाल देऊन चुकीची आणेवारी काढली आहे. त्यामुळे प्रशासनानं काढलेली आणेवारी रद्द करून नव्यानं आणेवारी काढून वसमत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा अशी आग्रही मागणी आता शेतकरी वर्गानं केली आहे. सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या दुष्काळ यादीत हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, कळंगनुरी या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु यातून वसमत तालुक्याला वगळण्यात आलेला आहे. खरं तर वसमत तालुक्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस झाला होता आणि जास्त हिंगोली, कळंगनुरी या तालुक्यात झालेला होता. परंतु कुठंतरी या लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे, यांच्या दुर्लक्षतापणामुळे इथल्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे. यास इथल्या या अन्यायास इथले सरकार आणि इथले लोकप्रतिनिधी सर्वस्वी जिम्मेदार असून सरकार कुठेतरी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त यादीमधून वसमत तालुका वगळण्यात आल्याचे समोर आलेले आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे व प्रशासनाच्या सॅटेलाईट व संगणकीय अशा चुकीच्या अहवालामुळे आज वसमत तालुका दुष्काळग्रस्त यादीमधून बाहेर फेकला गेलेला आहे. आज घडीला तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नसून या हंगामाची पेरणीची आशाही जवळपास मावळलेली आहे. बहुतांश ठिकाणी आजही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुका दुष्काळग्रस्त यादीमधून वगळल्याने तालुक्याला मिळणाऱ्या सवलतीसह पीक विम्याच्या अनुदानासहित वगळण्याची भीती निर्माण झालेली आहे. प्रशासनाने काढलेली चुकीची आणेवारी व दिलेला अहवाल हा याला पूर्णपणे कारणीभूत असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन वसमत तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यास शासनाला भाग पाडावे. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.